पाणी आपण नदी नाले तलाव ओढ्यांमध्ये सोडलं तर याचे परिणाम काय होतात हे आपण आधी शिकलो आहोत. मात्र कारखान्यातून जलाशयात सोडले जाणारे पाणी आणि शेतीसाठी वापरली जाणारी रसायने यामुळे होणारं प्रदूषण यात आपण अभ्यासणार आहोत. प्रदूषणाची कारणे आपल्याला बघायची. पहिलं कारण आहे कारखान्यातून जलाशयात सोडले जाणारे पाणी. मोठमोठे कारखाने असतात याकरता सोडलेलं जे पाणी असतं ते पाणी तलावांमध्ये नद्यांमध्ये प्रत्यक्षरित्या सोडलं जातं आणि यामुळे तलावांचे सजीव असतात जलचर असतात त्यांना धोका पोहोचतो आणि बऱ्याचदा ते मृत्युमुखी पडतात. आणि दुसरं कारण आहे शेतीसाठी वापरली जाणारी रसायने. शेतीमध्ये पीक जोमात यावं चांगलं यावं यासाठी कीटकनाशके आणि खते फवारली जातात आणि यामुळे कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे खतांच्या अतिवापरामुळे जमिनीमध्ये ही कीटकनाशक खत शोषली गेल्यामुळे जमिनीतील क्षारांचं प्रमाण वाढतं आणि पर्यायाने जमिनी वाढणाऱ्या ज्या वनस्पती असतात त्यांना धोका पोहोचतो. म्हणजे प्रदूषणामुळे मातीचे असेल किंवा पाण्याचे असेल यामुळे जे वनस्पती आहेत किंवा जे जलचर आहेत किंवा जे सजीव आहेत त्यांना धोका पोहोचल्यामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे. आणि या ठिकाणी आपण हे प्रदूषण कसं रोखता येईल याचा विचार करणं आवश्यक आहे.